dear friends and students today we are going to study about the last part hmm, in our concluding part of the poem 2.6 in this poem poet william h davis discussed about the money is the only way of communication Money is the only way of currency. Money is the only way of exchange. But money is not all. Through money, we can't buy father, mother, and their relationship. Through money, we can't buy a real friend. If we have a lot of money, only these lot of friends comes towards us for the selfishness. They are not our real friends. And if लास्टली पोएट से इज दॅट इफ वी हॅव नो मनी बट वी हॅव ओनली आर आय हॅव ओनली फ्यू फ्रेंड्स बट दीज फ्यू ओनली टू ऑर थ्री फ्यू फ्रेंड्स आर आवर रियल फ्रेंड्स दॅट इज द मीनिंग ऑफ द पोयम मित्रांनो आपण लास्ट पिरियडला कवितेची uh, बॅक हिस्ट्री बघितलेली आहे फर्स्ट पिरियडला मराठी मिनिंग बघितलेला आहे त्यानंतर सेकंड पिरियडला आपण कवितेचं लाईन बाय लाईन मिनिंग बघण्यापूर्वी पोएटिक हिस्ट्री बघितलेली आहे आणि पोएट्स लिटररी हिस्ट्री बघितली त्याचबरोबर लास्ट पिरियडला आपण कवितेचं लाईन बाय लाईन मिनिंग बघितलेलं ला आहे तर आज आपण आजच्या या पिरियडला काय बघणार आहोत तर कविता संपवलेली आहे ब्रेन स्टॉर्मिंग जे आहे आपलं ते बघितलेलं आहे आपण आणि ते ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आपण आपलं काय बघायचं आहे तर मिनिंग जे आहे ते मिनिंग बघायचं आहे तर बघा फर्स्ट जो क्वेश्चन आहे मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग टू लाईफ पैसा म्हणजेच जीवनातलं सर्वस्व काही नाही ही, ही संकल्पना स्पष्ट करायची तर खाली काय मुद्दे दिलेले आहेत मनी कांट गिव्ह अन इटर्नल हॅपीनेस एक्सप्लेन करायचं आहे की पैसा हा इटर्नल हॅपिनेस देऊ शकत नाही किंवा पैसा म्हणजे कायमस्वरूपीचा आनंद देऊ शकत नाही पैसा म्हणजे सर्वस्व नाही यस मनी कांट गिव्ह अ इटर्नल हॅपीनेस बिकॉज थ्रू मनी वी कांट बाय मदर फादर देअर रिलेशनशिप वी कांट बाय रियल फ्रेंड्स If we have a lot of money, these prints, lot of prints comes to us only for the selfishness. If, uh, if money is finished from us, they leave us. Lastly, poet says that, finally I have no money, but I have few friends only. And these are my real friends. Second point, Bhaga: Art, music and literature. कॅन गिव्ह अ यू अनएंडिंग हॅपीनेस तर जे आपली कला संगीत आणि साहित्य याच्यातून अनएंडिंग हॅपीनेस म्हणजेच अनंतचा आनंद कायमस्वरूपी मिळतो का त्याच्यात कुठं सेल्फिशनेस नाही किंवा त्याच्यातून ग्रीड नाही स्वार्थ नाही आणि ओन्ली एंटरटेन एंटरटेन अँड

येस yes, मनी इज शॉर्ट लिवड hmm? पैसे हे तात्पुरते असतात तात्पुरते टिकतात त्याचं तुम्ही आम्ही जे आहे सर्वसामान्य माणसं हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं सर्वसा कायमस्वरूपी आपल्यासाठी पैसा राहतच नाही ते कोणाकडं दोच पर्सन्स मी मराठीत गुजर मारवाड्यानेच पैसे ठेवा ना आपल्या तुमच्या आमच्या सारेकडे फाटक्या माणसांकडं पैसा राहत नाही म्हणून पैशासाठी आपण एकमेकाला ब्लेम करणं किंवा पैसा सक्का तोडतो आणि पैसा सक्का जोडतो म्हणून पैसा जो आहे तो शॉर्ट लिवड आहे तात्पुरता आहे मनी इज नॉट ऑल लास्ट पॉईंट बघा तिथला मनी कॅनॉट परचेस द हॅपीनेस अँड कंटेनमेंट पैशानं आनंद आणि समाधान नाही का असं कवीनं म्हणलेलं आहे पैशानं तर हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड अँड इफ वी हॅव लॉट ऑफ मनी वी कांट गेट रिअल फ्रेंड्स दीज आर द सेल्फीज फ्रेंड्स कम्स टू अ आवर होम इन द मिड ना बिगिनिंग ऑफ द मॉर्निंग टील द एंड बट वे अप टू फिनिशिंग ऑफ अवर मनी And if lastly we have no money, then there is no real friend. Only few friends are remaining. Those are real friends. Hmm? So, uh, money is not food. Money is not fruits. Money is not eating material. So, through money we can't get happiness and contentment. Hmm? We get happiness and contentment only. इन कॉन्टेक्ट विथ और रिलेशन विथ आवर फैमिली मेम्बर्स सोसायटी सो मनी कैनॉट परचेस हेपीनेस एंड कंटेनमेंट नेक्स्ट पॉइंट बगा डिबेट ऑन फॉलोइंग टॉपिक इन ग्रुप का टॉपिक है मनी इज अ सोल्यूशन फॉर एवरीथिंग पैसा म्हणजे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे का नो मनी इज नॉट सोल्युशन फॉर एव्हरीथिंग मनी इज नॉट फूड मनी इज नॉट क्लोथ मनी इज नॉट ब्रदर सिस्टर फादर मदर अँड देअर लव मनी इज नॉट इटिंग मटेरियल सो मनी इज नॉट एव्हरीथिंग नेक्स्ट पॉईंट बघा स्टेट ट्रू ऑर फॉल्स पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच कवी जोपर्यंत श्रीमंत होता तोपर्यंत त्याला आनंद माहीत नव्हता बरोबर आहे श्रीमंत असताना आनंद माहीत अस म्हणजे का तर तो त्याच्याच टेन्शनमध्ये राहतो त्याला आनंद नव्हताच ट्रू आहे पहिलं सेंटेन्स त्यानंतर द पोएट फेल्ड दॅट ही शूड टॉक अबाउट हिज पॉवर्टी ह्या कवितेत तो कविता आपल्या गरिबीविषयी बोलतो का नो इट्स अ फॉल पोएट टॉक्स अबाउट द मनी रिच अँड पुअर पीपल वेन पोएट हॅड मनी जेव्हा कवीकडे पैसे होते ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स पैसे होते तेव्हा अनेक जण मित्र होते ट्रू आहे वेन पोएट बिकेम पुअर ही हॅड अ फ्यू रिअल फ्रेंड्स तो गरीब झाला कवी तेव्हा त्याच्याकडे अगदी काही मोजके पोटावर मिळज नाही एवढेच हो फ्यू फ्रेंड्स राहिले ड्रॉ आहे त्यानंतर राईट द रिझन्स फॉर फॉलोईंग स्टेटमेंट्स खालील जे स्टेटमेंट्स आहेत त्याचे साठी रिझन्स बघा काय आहेत ते फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डेअर तर सकाळ सकाळी पहाट पहाट मित्र यायचे कवीच्या घरी खरं आहे काय यायचे The latest reason there is because poet have a lot of money and those friends who are coming home knocking all the day at the poet's door are selfish. When poet have a lot of money, there is a eagerness, greed of these friends from the poet that he have a lot of money. Huh? Next, poor, poor men's wives hum like a bee's. गरीब माणसाच्या बायका गीत गायच्या का बिकॉज दे हॅव नो टेन्शन अबाउट द मनी हाऊ टू मेंटेन मनी दे हॅव नो टेन्शन अबाउट द रॉबरी दे हॅव नो टेन्शन अबाउट द थ्यूज अँड दे हॅव नो टेन्शन अबाउट हाऊ टू प्रोटेक्ट मनी बिकॉज दे हॅव ओनली मनी बट दे देज मनी आर ओनली फॉर द डेली नीड्स ओनली सो

आता प खरं तर तुम्ही आम्ही सगळेच पैशाभोवती फिरतो येस मनी इज नीडफुल टू ऑल ऑफ अस मनी इज नीडफुल टू बाय द क्लोथ मनी इज नीडफुल टू होम मनी इज नीडफुल टू बिझनेस मनी इज नीडफुल टू ट्रेड अँड मार्केट्स मनी इज नीडफुल टू द फार्मिंग सो वर्ल्ड मूव्ज अराउंड द मनी ओके इच अँड एव्हरीथिंग डिपेंड ऑन मनी दॅट्स वाय मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड पैशाभोवती पण तुम्ही आम्ही सगळे फिरतो बि बिकॉज मनी इज द ओनली वे ऑफ करन्सी अँड वी नीड करन्सी टू बाय एनीथिंग टू परचेस एनीथिंग फ्रॉम द मार्केट सो आय एम ॲग्री विथ दिस स्टेटमेंट मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड नेक्स्ट बघा पुअर मेन नीड नॉट गो अप विथ मनी ॲज द रिच मेन शूड कम डाऊन एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग धिस स्टेटमेंट म्हणजे गरीबांनी श्रीमंत व्हायची गरज नाही पण श्रीमंतांनी आनंद मिळवण्यासाठी गरीब होणं गरजेचं आहे येस आय अॅग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज रिच पर्सन्स हॅव लॉट ऑफ केअर दे आर नॉट दे आर विथ फुल्ल विथ टेन्शन दे हॅव वरी अबाउट दे हाऊ टू मेंटेन मनी हाऊ टू टेक प्रिकॉशन्स ऑर प्रोटेक्ट मनी दे हॅव ऑल्सो Full pressed with a care of money from the thieves or uh, any tension about the money. But poor person have enough not enough money but needful money. And with these needs are completed, then they become happy. So rich persons need to become a poor for joy or happiness or contentment. थर्ड ॲक्टिव्हिटी फाईंड आउट मिनिंग ऑफ द प्रेजेस गेन बिलो आता ते मिनिंग वगैरे मी नोट्समध्ये तुम्हाला देईन पुढं बघा फिगर्स ऑफ स्पीच हा Hmm. These figures of speech hmm, of the poem, money. Which are the figures of speech included in the poem? Hmm? Inversion. Hmm? Inversion is a figure of speech in which sentence pattern is not correct, subject and object are placed in the place of one another. आय हॅव गिव्हन हिअर लाईन वॉट इज इन वर्जन आदला बदल कशाच्या आदला बदल केलेले असते इथं इथं आदला बदल केलेले असते कर्म कर्ता आणि कर्माचे कर्मकर्त्याच्या जागी आणि कर्मकर्ता कर्माच्या जागी असं सब्जेक्ट ऑब्जेक्टचे चेंज केलेले असते बघा येतं उदाहरणार्थ फेल्ट आय लाईक अ चाईल्ड कसं वाक्य पाहिजे होतं ते आय लाईक अ किंवा आय लाईक फेल्ट अ चाईल्ड किंवा थिंक आय आय थिंक असं पाहिजे होतं म्हणजेच सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट अँड वी हॅव टू अरेंज करेक्ट सेंटेन्स पॅटर्न द ऑर्डर ऑफ वर्ड आय फेल्ट लाईक अ चाईल्ड किंवा नेक्स्ट सेंटेन्स आय थिंक थिंक आय ऐवजी आय थिंक इज रिवर्स्ड फॉर द इफेक्ट मच हॅव थॉट ऑफ द लाईफ I have thought much of the life is the real or correct sentence. How to write answer in the exam? Suppose you have given the sentence like this felt I like a child hmm? inversion double dot sentence pattern is not correct or sentence pattern is not in a correct prose order and correct prose order is I felt like a child. Why? थिंक आयच्या ऐवजी आय थिंक ही करेक्ट सेंटेन्स आहे पुढचा फिगर ऑफ स्पीच बघा की जो तुम्ही स्क्रीनवर बघता आहात सिमिली सिमिली म्हणजे काय कम्पॅरिझन दोन फिगर ऑफ स्पीच कंपॅरिझनवर आहेत मी मागच्या तासाला बोललेलो आहे की मेटाफोर आणि सिमिली दिस फिगर्स डिपेंड ऑन कंपॅरिझन देन व्हॉट इज द डिफरन्स इन सिमिली देर इज अ कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट ऑब्जेक्ट्स आता बघा इथं आर सिमिली सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाचताना येणाऱ्या मुलांना सुद्धा हा ऑफ स्पीच कसा ओळखता येईल सिमिली इज ऑलवेज इंट्रोड्युस्ड विथ द कन्स्ट्रक्शन ॲज ॲज सो ॲज ॲज अँड लाईक इफ पू फाऊंड दीज कन्स्ट्रक्शन इन द सेंटेन्स वी कॉल इट सिमिली बघा आता इथं एक्झाम्पल लाईक अ चाइल्ड आहे का लाईक लाईक म्हणलं की सिमिली मग पो इट हिमसेल्फ विथ अ चाइल्ड पुन्हा वाइज टू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क आता वाईव्ज आणि बीज कंपरिझन केलेलं आहे पण लाईक आहे म्हणजेच इथं उत्तर द लाईव ऑफ पुअर मे मेन आर ॲज बी बीजी ॲज बीज इन देअर वर्क तर तुम्ही इथं असं उत्तरमध्ये तर सरळ म्हणायचं इन व्हर्जन सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट करेक्ट सेंटेन्स पॅटर्न द्यायचं काय किंवा सिमिली म्हणताना सुद्धा कम्पॅरिझन कम्पॅरिझन वाईव्ज कंपेरिजन बिट्वीन वाईब्स डिफरंट ऑब्जेक्ट वाईब्ज अँड बीज बीज म्हणजे मधमाशी पुढचा फिगर ऑफ स्पीच बघा रिपीटिशन रिपिटिशन पुनरावृत्ती याच्यामध्ये काय माहिती मी सांगितली तुम्हाला रिपिटिशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वर्ड्स आर डायरेक्ट वर्ड्स आर रिपीटेड फॉर ग्रेटर एम ऑफ द पोएम मग बघा वर्ड्स कुठले येतात रिपीट केले आहेत मी दिले आहेत वेन आय हॅड मनी मनी ओ लाईन Money, money, ता money, the repeated, येंपसाइज तर मनी मनी डायरेक्ट वर्ड जसा आहे तसा म्हणून रिपिटेशन बघा लाईन इज रिपीटेड अँड द वर्ड मनी द वर्ड थीम अँड इट इज रिपीटेड तो एम्पसाइज एम्पसाईज म्हणजेच इफेक्ट ही वॉज व्हेरी रिच तर मनी मनी लाईन वन लाईन सतरामध्ये रिपीट केलेला आहे डायरेक्ट शब्द पुढचा फि फिगर ऑफ स्पीच बघा की जो ओनोमॅटा पोया आहे आता ओनोमॅटा पोया म्हणजे कुठला फिगर ऑफ स्पीच आहे इथं बघा योगा ओनोमॅटा पोह्या ह आणि मग ओनोमॅटा काय माहिती मी सांगितलंय तर तुम्हाला सांगितलं मी स्पिलिंग फक्त लक्षात ठेवा बारा अक्षर आहेत ओनोमॅटा आणि या व अलंकारामध्ये मग काय सांगितलंय ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं ध्वनी म्हणजेच आवाज आवाजाचं अनुकरण शब्दात केलं जातं इंग्लिशमध्ये बघा ओनोमॅटा इज अ फिगर ऑफ इन विच साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड साऊंड म्हणजेच ध्वनी is expressed in the word and if the sound is expressed in the word then we call it onomatopoeia how to write answer baka do hum like bees, hum hum manje gun gunne gun gunne manje aawaz hai tar uttar asa laycha onomatopoeia sound is expressed in the word humming or hum तर word hum imitated the humming of goose hitle uttar agad baguna mi sangto asa उत्तर lakshat theva काय उत्तर लिहायचं ओनो साऊंड इज एक्सप्रेस इन द वर्ड हम आणि लास्ट फिगर ऑफ स्पीच बघा अँटीथेसिस अँटीथेसिस म्हणजे अँटीथेसिस इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच टू ऑर टू अपोजिट वर्ड्स आर युज इन द सेंटेन्स परस्पर विरोधी दोन शब्द वाक्यात आलेले असले की अँटीथेसिस असतो फॉर फॉर एक्झाम्पल सी कम्स अँड गोज कम आणि गोज अपोजिट वर्ड्स द ओपन विंडो शट्स विथ डोअर द ओपन विंडो शट्स विथ तर ओपन आणि शट हे अपोजिट वर्ड्स आता इथं बघा तुम्हाला उदाहरण काय दिलेलं आहे ते मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड आता फॉल्स आणि फ्रेंड अपोजिट कसं आहे खरे मित्र असतात का खोटे मित्र असतात मेनी फ्रेंड्स प्रूड ऑल अन्ट्रू आता ट्रूच्या विरुद्ध अन्ट्रू पुअर वन लाफ रिच वन्स फ्रॉन तर आता पुअर आणि रिच अपोजिट वर्ड्स पुअर मेन नीड नॉट टू गो अप रिच मेन शूड कम डाऊन तर अप डाऊन अपोजिट किंवा पुअर रिच अपोजिट वर्ड्स हां आता त्याच पानावरती तुम्हाला लास्टली मी काय दिलेलं आहे इथं बघा बघा uh, आता जिथं आहे दिसतो इथं तुम्हाला काय दिलेलं आहे तर आयडेंटिफाय द रॅम स्कीम ऑफ ऑल द स्टाझ ऑफ द पोएम आता रहेम स्कीम रहेम स्कीम यमक योजना मी सांगितले तुम्हाला हे प्रश्न चा त्यामध्ये विचारला जातो आणि राहमिंग वर्ड्स आणि स्कीम रॅमिंग वर्ड्स म्हणजे काय वर्ड वर्ड्स विच आर एंडिंग विथ सिमिलर साऊंड्स समान उच्चाराच्या शब्दाच्या पेअर्स किंवा जोड्या बाहेर काढणं म्हणजे रायमिंग वर्ड्स हां उदाहरणार्थ मॅन कॅन सेट डेड लेड किंवा कुक बुक असे हे समान उच्चाराचे शब्द काढणे जोड्या आणि आता रॅम स्कीम म्हणजे काय रॅम स्कीम मी शिकवली तुम्हाला स्टार्टिंग विथ अल्फाबेटिकल नंबर स्मॉल ए

इज, हे कुठल्या कडव्याचे आहेत फोर्थ टू सॉरी वन टू फोर्थ आणि राईमस्कीम ऑफ द फिफ्थ स्टांझा इज पाय पाचव्या कडव्याची राईम स्कीम काय आहे डिफरंट आहे ती कशी आहे ए बी ए बी आणि एक ते चारची कशी आहे ए बी सी बी आता ही राईमस्कीम सारखी आहे का नाही पहिल्याचा चार कडव्यातली वे वेगळी आहे ए बी सी बी तर पाचव्या कडव्याची आहे ए बी ए बी म्हणजेच राईमस्कीम डिफरंट आहे आणि जेव्हा स्कीम डिफरंट असते तेव्हा तिला आपण काय म्हणतो दोन प्रकार सांगलेत मी रेग्युलर रायम स्कीम आणि इरेग्युलर मग रेग्युलर राहिम स्कीम कधी असते कधी म्हणायचं दर सेम राहिम स्कीम कॅरीड थ्रू आउट द पोएम दॅट इज सपोज एकसारखीच पहिल्या कडव्याची आहे ती दुसऱ्याची आहे दुसऱ्याची आहे तीच तिसऱ्याच्या आहे तिसऱ्याची आहे तीच चौथीची पाचव्याची एकसारखी राईम स्कीम असेल तेव्हा रेग्युलर स्कीम अशा वेळेला एकदाच एका कडव्याची मांडायची मात्र आता या कवितेत काय झालंय वन टू फोर स्टांझाची आहे ती ए बी सी बी आहे आणि फिफ्थ स्टाची आहे ए बी ए बी तर पहिल्या चारची मांडायची ए बी सी बी कॉमात्यायची आणि मग विचारली असेल तर फिफ्थ स्टाची ए बी ए बी अशी रॅमस्कीम इरेग्युलर स्कीम आहे हे मांडायची ओके समजलं तर आजच्या पिरियडला आपण ब्रेन स्टॉर्मिंग बघितलं त्याचबरोबर कवितेतले फिगर्स ऑफ स्पीच बघितले पुढच्या तासाला आपण कवितेची ॲप्रिशिएशन किंवा थीम आतापर्यंतचा भाग हा चार मार्काला विचारला जातो आणि थीम किंवा ॲप्रिशिएशन चार मार्काला विचारले जाते तर ते आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत टिल देन थँक्यू